ह्या व्हिडिओवरून आज आपण शिकणार आहोत संख्या रेषेवर म्हणजेच नंबर लाईनवर पूर्ण संख्यांची म्हणजेच होल नंबर्सची बेरीज म्हणजेच ॲडिशन वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन आणि गुणाकार म्हणजेच मल्टिप्लिकेशन क्रिया पूर्णांक संख्येची संख्या रेषा शून्यपासून सुरू होते आणि अनंतपर्यंत जात राहते चला तर मग माहिती करून घेऊया संख्या रेषेवर पूर्णांक संख्यांची बेरीज कशी व्यक्त करतात इथे पहा ह्या टोपलीमध्ये पाच फळं आहेत जर त्यांच्याबरोबर आणखी दोन फळे ठेवली तर किती फळे होतील हे प्राप्त करण्यासाठी आपल्याला पाच मध्ये दोन वाढवायला लागतील चला हे संख्या रेषेवर व्यक्त करू पहिली संख्या आहे पाच म्हणून आपण संख्या रेषा पासून सुरू करूयात कारण की आपल्याला यात दोन वाढवायचे आहेत म्हणून आपण उजवीकडे दोन पाऊल पाच पासून सहा आणि सहा पासून सात पर्यंत जाऊ पावले व्यक्त करण्यासाठी बाणाचा वापर करू ज्याचे टोक उजवीकडे असेल शेवटच्या बाणाचे टोक सातच्या दिशेला आहे ह्या प्रकारे पाच आणि दोनची बेरीज सात आहे म्हणजेच पाच अधिक दोन बरोबर सात आता चला माहिती करून घेऊयात संख्या रेषेवर पूर्णांक संख्येची वजाबाकी कशी केली जाते समजा पाच फळांमधून आपण दोन फळे काढून टाकली तर किती फळे शिल्लक राहतील हे मिळवण्यासाठी आपल्याला मधून दोन वजा करावे लागतील चला ह्याला संख्या रेषेवर व्यक्त करू पहिली संख्या पाच आहे म्हणून आपण संख्या रेषेवर पासून सुरुवात करू आता तुम्ही शकाल का सांगू आपल्याला कोणत्या दिशेला जायला पाहिजे विचार विचार करा, विचार करा? कारण की आपल्याला ह्या संख्येतून दोन वजा करायचे आहेत आपण डाव्या दिशेला दोन पाऊल पाच पासून चार चार पासून तीन पर्यंत जाऊ पाऊल दर्शवण्यासाठी बाणाचा वापर करूयात ज्याचे टोक दिशेला असेल शेवटच्या बाणाचे टोक शेवटच्या बाणाचे टोक बिंदू तीनच्या दिशेला आहे म्हणून पाच आणि दोन ची वजा बाकी तीन आहे म्हणजेच पाच वजा दोन बरोबर तीन आता चला माहिती करून घेऊयात संख्या रेषेवर पूर्णांक संख्यांचा गुणाकार कसा व्यक्त करतात इथे पहा ह्या टोपलीमध्ये पाच फळं आहेत जर त्याच्या बरोबर तेवढ्याच फळांच्या दोन टोपल्या ठेवला तर किती फळे होतील हे प्राप्त करण्यासाठी आपल्याला तीन गुणीले पाच करावे लागतील चला हे संख्या रेषेवर व्यक्त करूयात बेरीज किंवा वजाबाकी प्रमाणे इथे आपण पाच पासून सुरू नाही करणार शून्य पासून सुरुवात करू पाच फळे तीन वेळा येतील म्हणून आपण शून्य पासून सुरुवात करून पाच एकक म्हणजेच पाच युनिट अंतरावर तीन पाऊल शून्यपासून पाच पाच पासून दहा दहा पासून पंधरापर्यंत पर्यंत जाऊ पाऊल दर्शवण्यासाठी बाणाचा वापर करूयात ज्याचे टोक उजवीकडे असेल शेवटच्या बाणाचे टोक बिंदू पंधराच्या दिशेला आहे म्हणून तो दिलेल्या संख्यांचा गुणाकार आहे म्हणजेच तीन गुणिले पाच बरोबर पंधरा ह्या व्हिडिओमध्ये आज आपण शिकलो संख्या रेषेवर पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी आणि गुणाकाराची क्रिया कशी केली जाते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचे उदाहरण पाहूयात